डिटॉक्सिलेशन ऑफ फैटी एसिड एंड बायोसिंथेसिस ऑफ फैटी एसिड। ओके, लास्ट टाइम लेक्चर मुझे बिफोर मीड विल डिस्कस मेटाबॉलिज्म ऑफ लिपिड्स एंड बीटा ऑक्सीडेशन ऑफ फैटी एसिड, हे आपण आधी डिस्कस केलेलं आहे. ओके, देन टुडे विल डिस्कस बायोसिंथेसिस ऑफ फैटी एसिड. हा लास्ट टॉपिक आहे किंवा हा लास्ट पार्ट आहे हा लेक्चरचा, रिमेनिंग पार्ट फॉर बायोसिंथेसिस ऑफ फैटी एसिड फॉर लेक्चर नंबर 19 and 20. ओके, देन टुडे विल डिस्कस बायोसिंथेसिस ऑफ फैटी एसिड. First, we discuss metabolism of lipids, beta oxidation of fatty acid. Okay, fatty acid हे कसं आहे, लार्ज एनर्जी गेन करणारं मॉलिक्युल आहे. ओके, तुम्ही जे बायोमॉलिक्युल स्टडी केलं आतापर्यंत, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल, लिपिड्स असेल, किंवा एन्झाईम, प्रोटीन, अमिनो ऍसिड, हे सगळे जे डिफरंट बायोमॉलिक्युल्स आहेत, त्या सगळ्यात लार्ज गेन किंवा एनर्जी फ्युल स्टोअर करणारं कोणतं मॉलिक्युल असेल, तर ते कोणतं असणार, तुमचं फॅटी ऍसिड किंवा लिपिड्स असणार आहे. ओके, की ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला एनर्जी गेन होते, जे तुमचे डिफरंट बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी गेन करणार मॉलिक्युल कोणतं असेल, तर फॅटी ऍसिड किंवा लिपिड्स. ओके, इज अ मोर एनर्जी स्टोअर. फॅट, लिपिड्स किंवा ऑइल, तुम्ही जे डेली फूड कंझ्युम करता, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला फॅट, लिपिड्स किंवा ऑइल हे तुम्ही कंझ्युम करता, मग त्याचं डायजेस्ट झाल्यानंतर, ओके, ते ॲज अ सिम्पल फॉर्ममध्ये जाणार आहे. ते कशा जाणार, तुमचं फॅटी ऍसिड प्लस ग्रीस ऑइलमध्ये. ओके, हे जे आपण लिपिड्सचं ज्या लेक्चर स्टडी करतो त्याच्यामध्ये आपण स्टडी केलता. ओके, फॅट, लिपिड्स किंवा ऑइल, ओके, तुम्ही जे डेली फूड कंझ्युम, ओके, जे डेली फूड कंझ्युम करताय, तुमचा जो डेली डाएट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॅट, लिपिड्स किंवा ऑइल हे कंझ्युम करताय. कंझ्युम केल्यानंतर, ओके, कंझ्युम केल्यानंतर त्याचा सिम्पल फॉर्म काय असणार आहे, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसर ऑइल. ओके, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसर ऑइल म्हणजे तीन मॉलिक्युल कसे असणार, तुमचे फॅटचे असणार आहे आणि वन मॉलिक्युल ऑफ ए ग्लिसर ऑइल. मग ते सगळे स्टोअर कुठून राहणार, तुमचे ऍडिपोज टिश्यू मध्ये राहणार आहे. ट्राय ऍसिड ग्लिसर ऑइल, ट्राय म्हणजे तीन, असे फॅटी ऍसिडचे तीन मॉलिक्युल प्लस वन मॉलिक्युल ऑफ ए ग्लिसर ऑइल. ओके, टी ए जी, ट्राय ऍसिड ऑफ ए ग्लिसर ऑइल, आणि हे सगळे तुमचे रिएक्शन किंवा हे स्टोअर कुठे होणार, तुमचं ऍडिपोज टिश्यू मध्ये. कशामध्ये, ऍडिपोज टिश्यू. ऍडिपोज टिश्यू ऍज अ बिग फूड एनर्जी स्टोअर. ओके, त्याच्यामध्ये मॅक्झिमम एनर्जी स्टोअर करता येते. कशामध्ये, ऍडिपोज टिश्यू मध्ये. आणि ही जी रिएक्शन असणार तुमची कुठे होणार, तुमची ऍडिपोज टिश्यू मध्येच होणार आहे, बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड. ओके, आता एक क्वेश्चन असेल की आपण डेली डाएट मध्ये आपण फूड कंझ्युम करतो, त्याच्यामधून आपल्याला फॅट भेटतं किंवा लिपिड्स किंवा ऑइल हे पण आपण कंझ्युम करतो. ओके, किंवा त्याचा सिम्पल फॉर्म मध्ये काय राहणार आहे, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसर ऑइल. मग हे तुम्हाला तुमच्या डेली डाएट मधून भेटत असताना, मग बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड का गरजेचं आहे किंवा का नेसेसरी आहे, त्याची का गरज आहे, किंवा तुमच्या डेली डाएट मध्ये ऑलरेडी तुम्ही ते कंझ्युम करताय. ओके, तुमचं जे डेली डाएट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॅट, लिपिड्स किंवा ऑइल हे तुम्ही ऑलरेडी कंझ्युम करताय. ओके, ते कंझ्युम केल्यानंतर त्याचा सिम्पल फॉर्म काय राहणार आहे, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसर ऑइल. तुमच्या डेली डाएटमध्ये तुम्हाला फॅटी ऍसिड हा भेटतोय, तर तुम्ही बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड हे का नेसेसरी आहे किंवा का नीडफुल आहे. ओके, तर हेच आपल्याला स्टडी करायचं आजच्या लेक्चरमध्ये. ओके, बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड. तुमच्या भले डेली डाएटमध्ये तुमचं फॅटी ऍसिड किंवा लिपिड्स ऑइलमध्ये तुम्हाला जर ते फॅटी ऍसिड भेटत असेल, तरी तुमच्या बॉडीमध्ये फॅटी ऍसिड ऑफ बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड हे तुमच्या बॉडीमध्ये प्रोसेसिंग कम्प्लीट होते. ओके, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल किंवा अमिनो ऍसिड हे जे एक्सेस होते, ओके, एका लिमिटेड क्वांटिटीमध्ये, फॉर एक्झाम्पल एखादा ग्लुकोज मॉलिक्युल आहे, तुम्ही ग्लुकोज मॉलिक्युल कंझ्युम केला, किंवा एखादा अमिनो ऍसिड असेल, तुम्ही जे प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट तुम्ही कंझ्युम केल्यानंतर ते एक्सेस प्रमाणात झाले, कार्बोहायड्रेट तुमच्या एखाद्या लिमिटेड क्वांटिटीमध्ये काय राहणार आहे, ते स्टोअर राहणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल किंवा अमिनो ऍसिड असेल, जर कार्बोहायड्रेट जर घेतलं तर काय राहणार आहे, त्याचं डिकम्पोज झाल्यानंतर त्याचं काय राहणार आहे, ग्लुकोज फॉर्म होणार आहे. ओके, त्याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे, एटीपी भेटणार आहे. पण ते एटीपी स्टोअर करण्याची एक लिमिटेड कंडिशन असते, ओके, किंवा लिमिटेड कंपार्टमेंट असते, त्याच्यामध्ये फक्त तेवढंच कार्बोहायड्रेट काय राहणार, स्टोअर राहणार आहे. तुम्ही जर कंटिन्यू कार्बोहायड्रेट जर कंझ्युम केले
किंवा अमिनो ऍसिड कंझ्युम केले तर काय राहणार आहे, त्यातून तुमची जी एनर्जी स्टोअर होणार आहे ती फक्त एखाद्या लिमिटेड पिरियड मध्येच किंवा लिमिटेड क्वांटिटी मध्ये फक्त स्टोअर होणार आहे. ओके, मग त्यातनं ते एक्सेस झालेले कार्बोहायड्रेट असतील किंवा एक्सेस झालेले अमिनो ऍसिड असतील. ओके, त्याचं कन्वर्जन पुन्हा कसे होणार, तुमचं फॅटी ऍसिड मध्ये होणार आहे. तीच प्रोसेस आपल्याला स्टडी करायची आहे. एक्सेस कार्बोहायड्रेट असतील, एक्सेस अमिनो ऍसिड असतील. ओके, ते एक्सेस झालेले कार्बोहायड्रेट असतील किंवा अमिनो ऍसिड असतील, त्याच्यातून तुम्हाला फॅटी ऍसिड सिंथेसाइज करायचं आहे. ओके, बायोसिंथेसिस करायचं आहे तुमच्या बॉडीमध्ये. समजलं? फॅट असेल, लिपिड्स असतील किंवा ऑइल असेल, हे तुमच्या डेली डाएट मध्ये तुम्ही कंझ्युम करताय. कंझ्युम केल्यानंतर त्याचा सिम्पल फॉर्म काय असणार, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल. ओके, आणि हे सगळे स्टोअर कुठे होणार, तुमच्या ऍडिपोज टिश्यू मध्ये. ऍडिपोज टिश्यू काय असणार आहे, तुमचा लार्ज स्टोअर गेन करणारा किंवा ओके लार्ज गेन स्टोअर म्हणजे सगळ्यात तुमची एनर्जी स्टोअर करणारा मोठा मॉलिक्युल असेल तर तुमचा कोण असणार आहे, ऍडिपोज टिश्यू. त्याच्यामध्ये सगळे लिपिडची जी एनर्जी असणार ती तुमची स्टोअर केली जात असणार. ओके, मग आता बायोसिंथेसिस करण्याची काय गरज आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कार्बोहायड्रेट किंवा अमिनो ऍसिड तुमच्या डेली डाएट मध्ये कंझ्युम केलं, कंझ्युम केल्यानंतर त्याचं एनर्जी ग्लायकोजन मध्ये जाणार आहे. कार्बोहायड्रेट आणि अमिनो ऍसिड जर तुम्ही कंझ्युम केलं, ओके, तर त्यातून तुम्हाला एक लिमिटेड क्वांटिटी मध्ये तुम्हाला फक्त काय राहणार, एनर्जी गेन होणार आहे. ओके, आणि ती एनर्जी गेन झालेली एका स्पेसिफिक वेळेस फक्त काय राहणार, ती स्टोअर होणार आहे. ओके, त्याच्या पुढे ती स्टोअर होणार नाही. ओके, मग ती एक्सेस झालेले कार्बोहायड्रेट असतील किंवा एक्सेस झालेले अमिनो ऍसिड असतील, त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं, फॅटी ऍसिड सिंथेसाइज करायचं विथ हेल्प ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए. ओके, त्यानुसार तुमच्या बॉडीमध्ये काय राहणार आहे, तुमचं बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड होणार आहे. फक्त जे कार्बोहायड्रेट असतील किंवा अमिनो ऍसिड असतील ते जर तुम्ही कंझ्युम केले, कंझ्युम केल्यानंतर ते जे काय राहणार आहे, कार्बोहायड्रेट कंझ्युम केलं तर त्याचे ग्लायकोजन, अमिनो ऍसिड असेल तर प्रोटीन. ओके, तर हे एका लिमिटेड क्वांटिटी तुमच्या बॉडीमध्ये सेव्ह राहणार आहे किंवा स्टोअर होणार आहे. ओके, ते जर तुम्ही कंटिन्यू सेव्हिंग कंझ्युम केलं कार्बोहायड्रेट किंवा अमिनो ऍसिड, तर त्या लिमिटेड क्वांटिटीपेक्षा जर ते पुढे गेलं तर त्याचं रूपांतर कशात होणार आहे, बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड मध्ये होणार. आणि बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड काय असतं, तुमचा ऍडिपोज टिश्यू मध्ये, जेणेकरून तुमच्या तिथे लार्ज क्वांटिटी असणार आहे फॉर एनर्जी स्टोअर करण्याची, त्यालाच काय आणायचं आहे, बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड. त्यासाठी तीन स्टेजेस महत्वाचे आहेत. ओके, आता बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड हे तुमच्या टिश्यू मध्ये होणार आहे. आता टिश्यू मध्ये डिफरंट कंपोनेंट्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल ऍडिपोज टिश्यू, लिव्हर असेल, किडनी असेल, याच्यामध्ये काय राहणार, तुमचं बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड ही जी रिएक्शन आहे ही कम्प्लीट होणार आहे. त्याचं लोकेशन कुठे असणार आहे, एक्झॅक्ट सायटोप्लाझम किंवा सायटोसोल, त्यालाच काय आणाय दुसरं नाव, सायटोसोल किंवा सायटोप्लाझम. आता सेलच्या इनर साईडला, ओके, सेलच्या इनर साईडला काय असणार आहे, डिफरंट टाईपचे कंपार्टमेंट असणार आहे. ओके, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असेल, सायटोसोल असेल, इनर मेम्ब्रेन स्पेस असेल किंवा लायसोसोम असेल, हे जे डिफरंट कंपार्टमेंट असणार आहेत सेलच्या आत, त्याच्यामध्ये फक्त सायटोप्लाझम किंवा सायटोप्लाझम असेल किंवा सायटोसेल असेल, त्याच्यामध्ये फक्त तुमची सायटो बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड ही काय राहणार आहे, सायकल कम्प्लीट होणार आहे. ओके, एक्झॅक्ट लोकेशन जर सेलमध्ये तुम्हाला क्वेश्चन असेल की बायोसिंथेसिस फॅटी ऍसिडचं लोकेशन काय आहे, तर काय असणार, तुमचा अँसर सायटोप्लाझम असणार आहे. कारण सेलच्या इनर साईडला म्हणजे डिफरंट कंपार्टमेंट असतात, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असेल, सायटोसोल असेल, इनर मेम्ब्रेन स्पेस असेल किंवा लायसोसोम असेल, त्या लोकेशन मधील फक्त सायटोप्लाझम मध्ये तुमची बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड ही सायकल काय राहणार, रन होणार आहे. ओके, आणि कोणत्या कोणत्या सेलमध्ये ते तुमचे बायोसिंथेसिस होणार आहे, तर सेल असतील तुमच्या लिव्हर असेल, किडनी असेल, ओके, त्या सेल्स असतील, त्या सेलमध्ये तुमची सायकल रन होणार आहे. एक्झॅक्ट लोकेशन काय असणार तुमचं, सायटोप्लाझम फॉर सायटोसेल फॉर थ्री डिफरंट स्टेजेस.
आता हे जे तुमचे सायकल असणार आहे बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड, ही तीन डिफरंट स्टेजेस मध्ये तुमचे रन होणार आहे. ओके, फर्स्ट प्रोडक्शन ऑफ ऍसिटिल कोएंझाइम ए, ओके, देन सेकंड कन्वर्जन ऑफ ऍसिटिल कोएंझाइम ए टू मेलानिल कोएंझाइम ए आणि एनएडीएच, देन थर्ड ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड सिंथेसिस कॉम्प्लेक्स, जे तुमचे लास्ट स्टेज असणार आहे ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड, त्याला तुमचं बायोसिंथेसिस त्याला प्रोड्यूस होणार आहे किंवा सिंथेसिस होणार आहे. ठीक आहे, फर्स्ट असणार आहे प्रोडक्शन ऑफ ऍसिटिल कोएंझाइम ए, सेकंड असणार आहे कन्वर्जन ऑफ फॅटी ऍसिड किंवा कन्वर्जन ऑफ ऍसिटिल कोएंझाइम ए टू मेलानिल कोएंझाइम ए. आता मेलानिल कोएंझाइम हे काय करणार आहे, इनिबिट करणार आहे कशा बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड, आणि फक्त तुमची सायकल कोणती रन करणार आहे बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड. कोणतं एन्झाइम आहे ते मेलानिल कोएंझाइम ए, ओके, आणि कन्वर्जन करणार आहे ऑफ बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड टू ए मोर कॉम्प्लेक्स. आता ह्याच्यामध्ये लास्ट जे दिलेलं आहे फॅटी ऍसिड प्लस ऍसिटिल कोएंझाइम ए, ओके, फर्स्ट फॅट लिपिड्स अँड ऑइल तुम्ही जे कंझ्युम करताय ते, ओके, कंझ्युम केल्यानंतर त्याचं सिम्पल फॉर्म काय राहणार आहे फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल, ओके, आणि ते स्टोअर कुठं होणार तुमचं ऍडिपोज टिश्यू मध्ये विथ फॉर्म मध्ये टी ए जी ट्राय ऍसिड ग्लिसरॉल मध्ये, ओके, त्याच्यामध्ये ते स्टोअर राहणार आहे तुमची एनर्जी जी असणार तुम्ही जी एटीपी गेन करणार आहे, ओके, ते एटीपी तुमच्या ऍडिपोज टिश्यू मध्ये सेव राहणार आहे किंवा स्टोअर होणार आहे. ते नेक्स्ट फॅटी ऍसिड कन्वर्टेड टू ऍसिडिल कोएंझाइम ए जे आपण लास्ट टाइम स्टडी केलं होतं कशामध्ये बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड, ओके, आणि ती जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कुठे होते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये होते सेलच्या दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये कुठे बीटा ऑक्सिडेशनची प्रोसेस असेल जी आपण लास्ट टाइम लेक्चरला स्टडी केली होती बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. ही जी सायकल आहे ती सायकल कुठे राहणार आहे तुमची मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये, ओके, देन टुडे विल डिस्कस ऍसिटिल कोएंझाइम ए कन्वर्ट टू फॅटी ऍसिड, ओके, ऍसिटिल कोएंझाइम ए टू कन्वर्ट अ फॅटी ऍसिड त्यालाच काय म्हणायचं बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड. ही जी रिएक्शन असणार आहे तुमची सायटोप्लाझम मध्ये राहणार आहे, ओके. आता इथे दोन कंपार्टमेंट झाले, कंपार्टमेंट ए कोणतं असणार तुमचं मायटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये तुमचे बायो बीटा ऑक्सिडेशन होणार आहे म्हणजे फॅटी ऍसिडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे तुमचं ऍसिडिल कोएंझाइम ए मध्ये होणार आहे, आणि दुसऱ्या अनदर साईडला ऍसिड कोएंझाइम ए चं कन्वर्जन पुन्हा कशामध्ये होणार आहे फॅटी ऍसिड मध्ये होणार आहे विथ हेल्प ऑफ बायोसिंथेसिस, ओके. मग हा ऍसिडिल कोएंझाइम हे हा तुम्हाला कुठून भेटणार आहे फॉर एक्सेस कार्बोहायड्रेट असेल किंवा एक्सेस अमिनो ऍसिड याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे एक्सेस झालेला ऍसिडिल कोएंझाइम ए हा तुम्हाला तिथून गेन करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे फॅटी ऍसिड मध्ये करायचं. समजलं स्ट्रक्चर इथेपर्यंत सर्वांना? ठीक आहे, जे एक्सेस झालेलं कार्बोहायड्रेट आहे किंवा अमिनो ऍसिड आहे त्याच्यातून तुम्हाला ऍसिडिल कोएंझाइम हा त्यातनं गेन करायचं आहे, ओके. आता कार्बोहायड्रेट असेल तुम्ही कार्बन सायकल स्टडी केली असणार आहे ग्लायकोलिसिस असेल, ओके, एक ग्लुकोजचा मॉलिक्युल ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला पायरुट भेटतो, ओके. पायरुटचा आपण ब्रेकडाऊन केल्यानंतर ते काय राहणार आहे क्रेब सायकल रन होणार आहे. क्रेब सायकल मध्ये गेल्यानंतर, ओके, क्रेब सायकल मध्ये गेल्यानंतर काय राहणार आहे ऍसिल कोएंझाइम ए ऍज अ टू कार्बन कंपाऊंड, ओके, हा तुम्हाला गेन होणार आहे कशामध्ये क्रेब सायकल मध्ये. तो ऍसिल कोएंझाइम पुन्हा कन्वर्जन कशात करायचं आपल्याला फॅटी ऍसिड मध्ये करायचं आहे, ओके, विथ हेल्प ऑफ ऑक्झल ऍसिडिक ऍसिड. सेम अमिनो ऍसिड असणार आहे आणि कार्बोहायड्रेटचं, ओके. ऍडिपोज टिश्यू मध्ये ते स्टोअर होते लिव्हर किडनी ह्या डिफरंट टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये ही सायकल रन होणार आहे आणि तुमच्या सेलमधले एक्झॅक्ट लोकेशन जर काय असेल तर किती काय असणार आहे तुमचं सायटोप्लाझम किंवा सायटोसेल मध्ये असणार आहे फॉर डिफरंट थ्री स्टेजेस मध्ये ते किंवा तीन टेप्स मध्ये ते प्रोडक्शन असणार आहे बायोसिंथेसिसचा. फर्स्ट प्रोडक्शन ऑफ ऍसिडिल कोएंझाइम ए, देन कन्वर्जन ऑफ ऍसिडिल कोएंझाइम ए टू मेलानिल कोएंझाइम ए अँड एनएडीएच, अँड लास्ट ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड सिंथेसिस. हे तुमचं जे मेन प्रोडक्शन असणार आहे बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड ते तुम्हाला लास्ट स्टेजला काय राहणार आहे सिंथेसिस होणार आहे म्हणजे ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होणार आहे, ओके. दे विल डिस्कस फर्स्ट प्रोडक्शन ऑफ ऍसिडिल कोएंझाइम ए. ठीक आहे,
फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं प्रॅक्टिकल करायचं असेल केमिस्ट्रीमध्ये, ओके, सॉइल सायन्समध्ये तुम्ही आता फर्स्ट सेमिस्टरला किंवा थर्ड सेमिस्टर तुम्ही प्रॅक्टिकल केले असतील, ओके, तर तुम्हाला फर्स्ट रिक्वायरमेंट काय असते एखादं अनालिसिस करताना, फर्स्ट रिक्वायरमेंट काय असते तुम्हाला? रिएजंट, ओके, तुम्हाला डिफरंट केमिकल्स, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑर्गेनिक कार्बन काय करायचं आहे, डिक्टेट करायचं आहे, ऑर्गेनिक कार्बन तुम्हाला काढायचं आहे, तर ऑर्गेनिक कार्बन काढण्यासाठी तुम्हाला फर्स्ट रिक्वायरमेंट काय असणार आहे? तुम्हाला डिफरंट टाईपचे केमिकल्स, ओके, त्याच्यामध्ये H2SO4 असेल, FeS असेल, ओके, किंवा तुमचा इंडिकेटर असेल, हे तुमची काय झाली? फर्स्ट रिक्वायरमेंट झाली. त्यासाठी तुमचं जे OC काढण्यासाठी तुम्हाला जे डिफरंट रिक्वायरमेंट लागणार आहे त्यातली फर्स्ट रिक्वायरमेंट तुमची काय असणार आहे? तुमचे केमिकल्स. त्याचप्रमाणे तुम्हाला ही सायकल रन करण्यासाठी, बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड सायकल रन करण्यासाठी फर्स्ट रिक्वायरमेंट तुमचे काय असणार आहे? ऍसिडिल कोएन्झाइम ए, प्रोडक्शन ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए. तुमच्याकडे ऍसिडिल कोएन्झाइम ए असेल तर तुम्ही सायकल पुढे रन करू शकताय, ओके. त्यासाठी तुमचं फर्स्ट प्रोडक्शन असेल किंवा फर्स्ट तुमचं रिक्वायरमेंट असेल तुमचे काय असणार आहे? ऍसिडिल कोएन्झाइम ए, ओके. त्याचं तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे. प्रोडक्शन म्हणजे जे एक्सेस झालेले कार्बोहायड्रेट असतील किंवा एक्सेस झालेले अमिनो ऍसिड असतील त्यांच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे? ऍसिडिल कोएन्झाइम हा गेन करायचा आहे. त्यासाठी बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड मध्ये झाली प्रोडक्शन ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए. देन सेकंड स्टेज असणार तुमची कन्वर्जन ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए, म्हणजे त्या कोएन्झाइम ए चे कन्वर्जन कशात करायचं? तुमचं मॅनोनिल कोएन्झाइम ए मध्ये करायचं आहे विथ हेल्प ऑफ NADH, ओके. जे ऍसिडिल कोएन्झाइम ए चे कन्वर्जन कशात करायचं आहे? मायलोनिक कोएन्झाइम ए मध्ये. ही तुमची काय असणार आहे? स्टेज नंबर सेकंड असणार आहे. आणि लास्ट स्टेज नंबर थर्ड, ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड विथ हेल्प ऑफ सिंथेसिस किंवा कॉम्प्लेक्स. तुमचा जो मेन प्रोडक्ट असणार आहे, एन प्रोडक्ट गेन करायचा फॅटी ऍसिडचा, तो असणार आहे सिंथेसिस अँड कॉम्प्लेक्स. म्हणजे तुमचं जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल तयार करायचं आहे, लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्युल फॅटी ऍसिडचं, ते तुमचं स्टेज नंबर 3 मध्ये तुमचं ती सायकल रनर आहे. आणि त्यातून तुम्हाला जो रिक्वायरमेंट असणार आहे फायनल प्रोडक्ट फॅटी ऍसिडचा, तो तुम्हाला यातून गेन होणार आहे बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड, ओके. फर्स्ट प्रोडक्शन ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए, हा ऍसिडिल कोएन्झाइम कुठून येणार आहे? एक्सेस कार्बोहायड्रेट किंवा अमिनो ऍसिड पासून तुम्हाला तो गेन करायचा आहे. देन कन्वर्जन ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए टू मॅनोनिल कोएन्झाइम ए विथ हेल्प ऑफ NADH, त्याचं फक्त कन्वर्जन करायचं आहे, म्हणजे विथ हेल्प ऑफ आयसोमराइज एन्झाइम. म्हणजे फक्त काय करायचं तुम्हाला? कोएन्झाइम ऍसिडिक असेल तर त्याचं कन्वर्जन कशात करायचं? मॅनोनिल कोएन्झाइम ए मध्ये. आणि लास्ट तुमचं ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड, तुमचा जो मेन प्रोडक्ट आहे की ज्यासाठी तुम्ही सायकल रन करताय, तो तुम्हाला त्यातनं सिंथेसाइज होणार आहे फॅटी ऍसिड. ओके, जर तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन दिसत नसेल तर जरा झूम करून फक्त बघायचं आहे काय काय लिहिलंय मी, काय नाही, ओके. आता ह्या सेलमधले दोन कंपार्टमेंट आहेत. आता ही एक सेल आहे, ओके. ह्या सेलमध्ये दोन कंपार्टमेंट आहेत, एक मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे आणि दुसरी तुमची आहे ती सायटोसेल. त्यालाच काय म्हणायचं आपण? सायटोप्लाझम. सायटोसेल आणि सायटोप्लाझम बोथ आर सेम, ओके. आता दोन कंपार्टमेंट आहेत, एक कंपार्टमेंट तुमचं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असणार आहे, सेकंड असणार तुमचं सायटोसेल, ओके. आता इथं कार्बोहायड्रेटचं आपण काय करणार आहे? इथं बायोसिंथेसिस करणार आहे. कार्बोहायड्रेट जो एक्सेस कार्बोहायड्रेट आहे, ज्यादा झाला जो कार्बोहायड्रेट आहे, तो आपल्याला काय करायचं आहे? त्याचं कन्वर्जन आपल्याला फॅटी ऍसिड मध्ये करायचं आहे, ओके. फर्स्ट ग्लुकोज मॉलिक्युल, त्याचं कन्वर्जन कशा होणार आहे? पायरुवेट विथ हेल्प ऑफ ग्लायकोलिसिस सायकल, जे आपण लास्ट टाइम स्टडी केली होती. ग्लुकोजचा एक मॉलिक्युल तुम्ही ब्रेकडाऊन केला तर त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे? पायरुवेट असणार आहे किंवा पायरुवेट ऍसिड असणार आहे, ओके. मग तो पायरुवेट ऍसिड तो कुठं जाणार आहे? ट्रान्सफर कुठं जाणार आहे? मायटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स मध्ये तो ट्रान्सफर होणार आहे किंवा मूव्ह होणार आहे, म्हणजे क्रेप सायकल मध्ये. ग्लायकोलिस सायकल जर तुम्ही पुढे रन केली, ओके, ती काय राहणार? तुमची क्रेप सायकल किंवा TCA सायकल असेल किंवा सॅट्रिक ऍसिड सायकल असेल, ती क्रेप सायकल तुमची कुठे रन होणार आहे? मायटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स मध्ये रन होणार आहे, ओके. आता मायटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स मध्ये पायरुवेट ऍसिड आल्यानंतर ती सायकल पुढे रन होणार आहे, ओके. ऑक्झोलॅसिटिक ऍसिड किंवा ऍसिल कोएन्झाइम ए कारण त्याचे दोन बाय प्रोडक्ट तयार होणार आहे. कशाचे? पायरुवेट ऍसिडचे. त्यातला जो ऍसिल कोएन्झाइम ए तो काय करायचा? आपल्याला पुन्हा सायटोसेलमध्ये आणायचा, ओके.
जो असेल कोएंजाइम ए हा जो आहे तो पुन्हा काय करायचं आपल्याला सायटोसोल मध्ये आणायचा आहे. आणि तो असेल कोएंजाइम हे कसं आहे परमिएबल नाहीये, म्हणजे तो मूव शकत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो जाऊ शकत नाही. कोण असेल कोएंजाइम ए, मग त्याचं काय करायचं पुन्हा कन्वर्जन कशात करायचं, सिट्रेट मध्ये करायचं. ओके सिट्रेट मध्ये करायचं विथ हेल्प ऑफ सिट्रेट सिंथेसिस. हा जो एन्झाइम आहे सिट्रेट सिंथेस हा जो एन्झाइम आहे ह्या एन्झाइमच्या थ्रू काय करायचं आपल्याला ऍसिडिल को एन्झाइम ए प्लस ऑक्झोल ऍसिडिक ऍसिड हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला सिट्रेट हा स्टेबल प्रोडक्ट जो क्रेब सायकल मधला जो तुमचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे ऍज अ सिक्स कार्बन कंपाऊंड. ओके त्याच्यामध्ये नोंद करायचं हा सिट्रेट काय परमेबल आहे, म्हणजे हा एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो किंवा एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट तो इझिली मूव शकतो, ट्रान्सपोर्टेबल फॉर ऍक्सिस मेम्ब्रेन. ओके मग आता हा सिट्रेट जो आहे तुमचा तो कुठे मूव होणार आहे, तुमच्या सायटोप्लाझम मध्ये मूव होणार आहे. ओके फर्स्ट हा कुठे होता मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. ओके मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मधला तो मूव कुठे होणार आहे, तुमचा सायटोप्लाझम मध्ये होणार. अँड सायटो सिट्रेट असेल किंवा सिट्रेट असेल त्याचं पुन्हा काय राहणार आहे, डिझॉल्युशन होणार किंवा डिकम्पोजिशन होणार आहे. मग ते डिकम्पोजिशन कसे होणार आहे, ऑक्झोल ऍसिडी मध्ये होणार आहे. ओके ऍज अ टू कार्बन ऍज अ फोर कार्बन कंपाऊंड. ओके आणि त्याला ऍड काय होणार आहे, लेफ्ट साइड तुम्ही जर जरा झूम करून बघितलं ओके हा जो सिट्रेट आहे तो कुठून आलाय, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मधून, म्हणजे तुमची जी क्रेब सायकल तुम्ही रन केली त्या क्रेब सायकल मधला जो फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट होता सिट्रेट हा कुठे आला, तुमचा सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे. हा कसा आहे, इझिली परमिएबल आहे, म्हणजे इझिली मूव शकतो एका जागेपासून दुसऱ्या जागेला जाऊ शकतो किंवा एका कंपार्टमेंटमधून तो दुसऱ्या कंपार्टमेंट तो इझिली मूव शकतो. ओके सिट्रेट आपल्याला फक्त काय करायचं, प्रोडक्शन ऑफ ऍसिल कोएंजाइम ए त्याचं आपल्याला प्रोडक्शन करायचं. ओके सिट्रेटचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर किंवा डिझॉल्युशन झाल्यानंतर ते काय राहणार आहे, ऑक्झोल ऍसिडेट मध्ये ते कन्वर्जन होणार आहे. कशामध्ये, ऑक्झोल ऍसिडेट मध्ये. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक कोएंजाइम ए त्याला ऍड होणार आहे. कशाला, सिट्रेटचं कन्वर्जन ऑक्झोल ऍसिडेट मध्ये होताना त्याला कोएंजाइम ए हा ऍड होणार आहे. ओके मग त्याचं कशात कन्वर्जन होणार आहे, ऍसिडिल कोएंजाइम ए मध्ये. आणि हे जे कन्वर्जन करणार आहे तो कोण होणार आहे, सिट्रेट लाइज हा जो एन्झाइम आहे. ओके हा कन्वर्जन कशात करणार आहे, सिट्रेटचं ऑक्झोल ऍसिडिट मध्ये कन्वर्जन करणार आहे. सिट्रेट लाइज हा एक एन्झाइम आहे. ओके हे कन्वर्जन होताना त्याच्यामध्ये एक कोएंजाइम ए ऍड होणार आहे. ओके कोएंजाइम हे काय होणार आहे, एक ऍड होणार आहे. आणि त्याचं कन्वर्जन कसे होणार आहे, ऍसिडिल कोएंजाइम ए मध्ये. आणि इथं एक एनर्जी तुम्हाला यूज करायला आणणार आहे, एक एटीपीचं कन्वर्जन तुम्हाला एडीपी मध्ये होणार आहे. म्हणजे इथं ही रिएक्शन होण्यासाठी तुम्हाला एनर्जी रिक्वायर आहे. ओके एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, मग त्यासाठी तुमचं एटीपीचं मॉलिक्युल इथे ब्रेकडाऊन होऊन तुम्हाला एडीपी भेटणार आहे. ओके देन ऑक्झोल ऍसिडेटचं कन्वर्जन मायलेट मध्ये होणार आहे, मायलेट डिहायड्रोजिनेस MDH मायलेट डिहायड्रोजिनेस. ओके हा जो एन्झाइम आहे हा एन्झाइम काय करणार आहे, ऑक्झोल ऍसिडेटचं कन्वर्जन पुन्हा कशात करणार आहे, मायलेट मध्ये करणार आहे. ओके पुन्हा NADचं कन्वर्जन NADH मध्ये होणार आहे, NADH प्लस H प्लस मध्ये होणार आहे. ओके देन मायलेटचं कन्वर्जन पुन्हा पायरेट मध्ये होणार आहे. ओके विथ हेल्प ऑफ मायलिक एन्झाइम आणि त्यामध्ये पुन्हा NAD प्लसचं कन्वर्जन NAD प्लस H प्लस मध्ये होणार आहे. ओके आणि हा पायरेट तुमचा कुठे जाणार आहे, तुमचा पायरेट मध्ये जाणार आहे, म्हणजे पुन्हा ते मायटोकॉन्ड्रियस मध्ये तुमची क्रेब सायकल रन होणार आहे. ओके हे झाली पूर्ण सायकल. आता आपलं फक्त काय करायचं आहे, फॅटी ऍसिड सिंथेसिस करायचं आहे. ठीक आहे सिट्रेट हा कसा आहे तुमचा, ऍज अ सिक्स कार्बन कंपाऊंड आहे. हा कसा आहे, क्रेब सायकल मधला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे. ओके सिट्रेट ह्याच्यापेक्षा किती कार्बन आहे, टोटल सहा कार्बन आहे. क्रेब सायकल मध्ये तुम्ही बघितला ऍसिल कोएंजाइम पाशी दोन कार्बन होते, ऑक्झोल ऍसिड पाशी फोर कार्बन होते. या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे हा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे सिट्रेट, हा इझिली परमिएबल आहे. ओके हा सिट्रेट तुम्ही ब्रेकडाऊन केल्यानंतर तुम्हाला फोर कार्बन ऑक्झोल ऍसिडची भेटणार आहे आणि टू कार्बन ऍसिडिल कोएंजाइम ए चं. हे रिएक्शन होतं तुम्हाला फक्त कोएंजाइम ए हा तिथे ऍड करायला लागणार आहे. ओके ऍड केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कसं राहणार आहे, ऍसिडिल कोएंजाइम ए मध्ये, की तुम्हाला फर्स्ट स्टेज तुमची इथे कम्प्लीट झालेली आहे. ओके
जी तुमची फर्स्ट स्टेप्स होती किंवा फर्स्ट स्टेज होते प्रोडक्शन ऑफ ऍसिटिल को एन्झाइम हे, ही तुमची रिक्वायरमेंट होती ऍसिटिल को एन्झाइम ए ची फॉर सिंथेसिस ऑफ बायो फॅटी ऍसिड, ही तुमची इथे काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. ओके, नेक्स्ट कन्वर्जन ऑफ ऍसिटिल को एन्झाइम ए टू मॅनोलिन को एन्झाइम ए. ओके, पुन्हा त्याचं काय झालंय, कन्वर्जन झालेलं आहे कशाचं, मॅनोलिन को एन्झाइम ए मध्ये झालेलं आहे. ओके, विथ हेल्प ऑफ एन ए डी एच टू, आता वर दिलेलं आहे तिथं एन ए डी एच प्लस एच प्लस. आणि लास्ट तुमचा थर्ड जो पार्ट आहे तो काय आहे, तुमचा ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड सिंथेसिस कॉम्प्लेक्स. ओके, ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड सिंथेसिस कॉम्प्लेक्स, की मॅलोनिनचे कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तुमचं फॅटी ऍसिडमध्ये होणार विथ हेल्प ऑफ एन ए डी एच. हे कन्वर्जन होण्यासाठी तुम्हाला एन ए डी एच एच प्लस काय राहणार, रिक्वायरमेंट राहणार आहे. आणि ऑस्पेट पेंटोज पाथवे पी 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 जे आहे ते काय करणार, तुम्हाला एन ए डी प्रोव्हाइड करणार आहे या सायकलसाठी. फॉस्फेट पेंटोज पाथवे पी पी पी, ओके, ही जी सायकल आहे तुम्हाला काय करणार आहे, एन ए डी एच प्लस एच प्लस ही काय करणार, प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा जो फायनल प्रोडक्ट आहे फॅटी ऍसिडचा, ओके, तो तुम्हाला तिथनं काय करायचा आहे, गेन होणार आहे फॅटी ऍसिड ऑफ बायोसिंथेसिस. या पद्धतीने काय राहणार, तुमची सायकल रन होणार आहे फॅटी ऍसिड ऑफ बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड. म्हणजे एक्सेस झालेले कार्बोहायड्रेट असतील, एक्सेस झालेले अमिनो ऍसिड असतील, त्यानुसार तुम्हाला सायकल रन करायचं आहे, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट अँड अमिनो ऍसिड. ओके, आता हा दोन सेल आहेत, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आणि सायटोसेल. लास्ट टाइम आपण लेक्चरला स्टडी केलं होतं ग्लायकोलिसिस सायकल. ओके, त्या ग्लायकोलिसिस सायकल मध्ये एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन जर केला, ओके, तर त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे, पायरुविट, त्याला काय म्हणायचं, ग्लायकोलिसिस सायकल. पायरुविट ऍसिड असेल तो पुढे रन होतो कशामध्ये, क्रेब सायकल मध्ये. ओके, क्रेब सायकल मध्ये रन होतो, क्रेब सायकल तुमची कुठे होते, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये, ह्या कंपार्टमेंटमध्ये तुमची सायकल रन होते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. ओके, त्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये तुमची क्रेब सायकल रन होताना त्या पायरुविटचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ऍसिटिल को एन्झाइम ए मध्ये होणार आहे, जे हा टू कार्बन कंपाऊंड असणार आहे, दोन कार्बन कंपाऊंड. ओके, आणि ऑक्झोल ऍसिडिक हा फोर कार्बन कंपाऊंड असणार आहे. दोन्हींचं कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्हाला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोणता असणार आहे, सिट्रेट असणार आहे. ओके, आणि हे सिट्रेटचं कन्वर्जन कोण करणार आहे, सिट्रेट सिंथेस, हा जो एन्झाइम आहे सिट्रेट सिंथेस, हा काय करणार आहे, ऍसिड को एन्झाइम ए आणि ऑक्झोल ऍसिडिकचं कन्वर्जन करून तुम्हाला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट हा करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. आणि सिट्रेट हा कसा आहे, मुव्हेबल आहे, परमेबल, एका कंपाऊंड पासून तो दुसऱ्या कंपाऊंड मध्ये इझिली मूव्ह शकतो, कोण, सिट्रेट. त्याचप्रमाणे ऍसिटिल को एन्झाइम ए हा काय, नॉन परमेबल आहे, तो मूव्ह शकत नाही, एका जागेपासून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. ओके, त्यासाठी पुन्हा तुम्हाला कन्वर्जन कशामध्ये करायला लागणार आहे, सिट्रेट मध्ये, कारण सिट्रेट कसं आहे, इझिली परमेबल आहे. आणि सिट्रेट मध्ये सायटोसेल मध्ये आल्यानंतर आणि बायोसिंथेसिस जी फॅटी ऍसिड जी आहे ती फक्त तुमची ओनली कशात होणार आहे, सायटोसेल मध्येच होणार आहे. त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय असणार आहे, सायटोप्लाझम किंवा सायटोसेल, ह्याच्यामध्ये तुमचं काय राहणार आहे, फक्त बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड होणार आहे. त्यासाठी तुमचा फर्स्ट स्टेबल असणार आहे किंवा फर्स्ट प्रोडक्शन असणार आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए, हा तुम्हाला कुठून घ्यायचा आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मधून घ्यायचा आहे. तुमची जी क्रेब सायकल तुम्ही रन केली त्यातला तुमचा जो ऍसिटिल कोएन्झाइम ए आहे तो तुम्हाला काय करायचं, इकडे मूव्ह करायचा आहे, कशामध्ये, सायटोप्लाझम मध्ये. एकदा का तो सायटोप्लाझम मध्ये आला, कोण, ऍसिटिल कोएन्झाइम ए आला की मग बाकी जी सेकंड आणि जी थर्ड स्टेज आहे ती इझिली कम्प्लीट होते. ओके, फक्त जी फर्स्ट स्टेप आहे तुमची मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मधून तुम्हाला सायटोप्लाझम मध्ये हा ऍसिटिल कोएन्झाइम हे काय करायचं, कन्वर्ट करायचं किंवा ट्रान्सपोर्ट करायचं. एकदा का तुमचा तो मॉलिक्यूल ऍसिटिल कोएन्झाइम ए हा तुमच्या सायटोसेल मध्ये आला की बाकीचे जे सेकंड आणि थर्ड स्टेज आहेत ते इझिली काय राहणार आहेत, तुमच्या कम्प्लीट होणार आहेत. आणि त्यातून तुम्हाला काय राहणार आहे, फॅटी ऍसिड हा गेन होणार आहे. ओके, बाकी जी ऑक्झोलेट असेल किंवा मायलेट असेल किंवा पायरेट असेल, हे पायरेट पुन्हा काय राहणार आहे, मूव्ह होणार आहे, कशामध्ये, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. पुन्हा ही सायकल ऍज इट इज काय राहणार आहे, रन होणार आहे. जोपर्यंत एक्सेस तुमचा कार्बोट असणार आहे तोपर्यंत ही सायकल तुमची रन होणार आहे. ओके,
आता काही डाएट मध्ये तुम्ही फॅट ऍसिड किंवा ऑइल असेल किंवा लिपिड असेल हे जर तुम्ही कंझ्युम करत नसाल ओके तरी तुमचं फॅट हे इन्क्रीज होत असेल, तुमच्या बॉडीचं फॅट तरी इन्क्रीज होत असेल, तर ते कशामुळे होणार आहे, तुमच्या बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड मध्ये. तुमच्या डेली डाएट मध्ये तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट किंवा अमिनो ऍसिड फक्त कंझ्युम केलं आणि तुम्ही फॅट किंवा ऑइल असले जे फूड्स असतील किंवा ऑइली फूड असतील हे तुम्ही जर अवॉइड केले, तुम्ही खाल्ले नाही, तरी तुमच्या बॉडीचं फॅट हे इन्क्रीज होत असते. ओके, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तरी, तर ते इन्क्रीज का होतं, तर हे बायोसिंथेसिस फॅटी ऍसिडमुळे इन्क्रीज होतं. ओके, त्यामुळे तुमचा जो बॅलन्स डाएट असणार, तुम्ही जे डायटिंग करताय किंवा तुमचा जो बॅलन्स असतो तो काय असला पाहिजे, तुमच्या बॉडीची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुमचं काय राहिलं पाहिजे, तुमचं डायट असलं पाहिजे. तुम्हाला कार्बोहायड्रेट किती पाहिजे, फॅट किती पाहिजे किंवा अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन हे बॉडीच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही काय केलं पाहिजे, कंझ्युम केलं पाहिजे. ओके, तुम्ही जर म्हणत असेल की फॅट आपल्या बॉडीला चांगलं नाही किंवा आपली फॅट आपली हेवी बॉडी होते किंवा वेट जास्त आहे, ओके, तर तुम्ही ते अवॉइड केलं फॅट म्हणा किंवा तुम्ही ऑइली फूड किंवा लिपिड जर अवॉइड केलं आणि तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट फक्त तुम्ही कंझ्युम केले, कार्बोहायड्रेट आपलं चांगला एनर्जी स्टोअर होते किंवा एनर्जीसाठी चांगला येते, तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट फक्त गेन केलं की कार्बोहायड्रेट तुमच्या डेली डाएटमध्ये तुमचं वाढवलं तरी तुम्हाला काय राहणार, तुमचे फॅट हा इन्क्रीज होणार आहे. ओके, त्यासाठी काय पाहिजे, तुमचा जो डाएट आहे तुम्ही जे कंझ्युम करता हा कसा पाहिजे, बॅलन्स पाहिजे. बॅलन्स कसा पाहिजे, तुमच्या बॉडीला किती रिक्वायरमेंट आहे, फॅट किती आहे किंवा लिपिड्स किती आहे, कार्बोहायड्रेट किंवा अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन किंवा एन्झाईम्स हे किती रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही काय करायचं, तुमचं बॅलन्स असेल डाएट तो काय करायचं, कम्प्लीट करायचं आहे. ओके, तीन स्टेज लक्षात ठेवायच्या, प्रोडक्शन ऑफ ऍसिटिल्कोएन्झाइम ए हा आपण क्रेब्स सायकल मधून घेतोय. ऍसिटिल्कोएन्झाइम ए एकदा काय, ऍसिटिल्कोएन्झाइम हा तुमच्या सायटोसोल मध्ये आला की त्याचं इझिली कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, मॅनिल्कोएन्झाइम ए मध्ये होणार आहे. आणि हा एनएडीएच तुम्हाला कुठून भेटणार आहे, फॉस्फेट पेंटोज पाथवे पीपीपी. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एनएडीएच हा घेऊन तुम्हाला त्याचं कन्वर्जन करायचं आहे. कशाचं, ऍसिटिल्कोएन्झाइम ए चं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, मॅनिल्कोएन्झाइम ए मध्ये करायचं आहे. आणि लास्ट असणार तुमचं ग्रोथ ऑफ फॅटी ऍसिड सिंथेसिस ऍज अ लार्ज मॉलिक्युल कॉम्प्लेक्स. एक्झॅक्ट लोकेशन काय असणार आहे, सायटोप्लाझम किंवा सायटोसेल. कोणते कोणते सेल किंवा कोणते टिश्यू असतील, लिव्हर किंवा किडनी, आणि ते ॲडिपोज टिश्यू मध्ये करणार तुमचं लार्ज, तुम्ही जे मॉलिक्युल किंवा लार्ज एनर्जी गेन करताय ऍज अ लार्ज फ्युअल स्टोर एनर्जी, ती तुमची ॲडिपोज टिश्यू मध्ये सेव्ह राहणार आहे. फॅट लिपिड्स ऑइल कंझ्युम केल्यानंतर त्याचं सिम्पल फॉर्म काय राहणार आहे, फॅटी ऍसिड किंवा ग्लिसरॉइल. ओके, आणि त्याचं स्टोअर कशा होणार आहे, ॲडिपोज टिश्यू मध्ये ऍज अ ट्राय ऍसिड ग्लिसरॉइल. ट्राय म्हणजे तीन, ऍसिड म्हणजे फॅटी ऍसिडचे तीन मॉलिक्युल आणि प्लस ग्लिसरॉइल. ओके, हे फक्त स्टोअर होणार आहे. आणि ज्याला तुम्ही फॅटी ऍसिड रन करताय, फॅटी ऍसिड ज्याला रन करताय, लास्ट टाइम आपण स्टडी केलता बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. ओके, माइटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स मध्ये रन होते, त्याचे कन्वर्जन कशामध्ये होते, ऍसिटिल्कोएन्झाइम ए मध्ये. आणि बायोसिंथेसिस मध्ये काय राहणार आहे, अपोज राहणार आहे, म्हणजे ऍसिटिल्कोएन्झाइमचे कन्वर्जन पुन्हा फॅटी ऍसिड मध्ये होणार आहे. ओके, आणि ह्या ज्या दोन्ही रिएक्शन आहेत, ओके, ह्या ऍट अ टाइम फक्त एकच चालते. ओके, एक तर तुमचं ऑक्सिडेशन चालू राहणार आहे किंवा एक तर तुमचं सिंथेसिस सुरू होणार आहे. ओके, जर फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन जर असेल तर बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड हे रन होणार नाही. तुमचं बायोसिंथेसिस फॅटी ऍसिड हे तुमची सायकल रन होत असेल तर बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड सायकल काय राहणार आहे, इनहिबिटर राहणार आहे, म्हणजे ती स्टॉप होणार आहे. म्हणजे दोन्ही पैकी कोणती एक सायकल ऍट अ टाइम रन होणार आहे, दोन्ही एका टायमाला रन होणार नाहीत, फक्त कोणती एक सॅम्पल किंवा एक सायकल फक्त रन होणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ऍट अ टाइम ह्या दोन्ही सायकल रन होऊ शकत नाहीत, कोणती एक फक्त सायकल रन होऊ शकते. आणि बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड फक्त मॅनिल्कोएन्झाइम हे फक्त इनहिबिट करू शकतो, थांबवू शकतो. ठीक आहे, लेक्चर नंबर 19 आणि 20 मध्ये कोणाला काय क्युरियस असतील किंवा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा टॉपिक समोर नसेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. मेटाबॉलिझम ऑफ लिपिड्स बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड आपण लास्ट टाइम स्टडी केलता. इन टुडे वी विल डिस्कस बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड.
म्हणजे आपल्याला बायोसिंथेसिस फॅटी ऍसिडच प्रोडक्शन करायचंय, फॅटी ऍसिडच प्रोडक्शन करायचंय. आणि याच्यामध्ये फक्त दोन ऍसिड्स आहेत, फॅटी ऍसिड्स आहेत, लिनोलिक ऍसिड आणि लिनोलिनिक ऍसिड. ओके, हे जे फॅटी ऍसिड्स आहेत ते काय इसेन्शियल आहेत. ओके, फक्त दोनच फॅटी ऍसिड्स असे आहेत की ते काय फक्त इसेन्शियल आहेत, म्हणजे तुमची बॉडी ते सिंथेसाइज करू शकत नाही. ओके, असे दोन फॅटी ऍसिड नाव कोणते, लिनोलिक ऍसिड आणि लिनोलिनिक ऍसिड. ओके, हे जे दोन फॅटी ऍसिड्स आहेत, तुम्हाला ते डेली डाएट मध्ये असेल किंवा तुमचं न्यूट्रिएंट सप्लिमेंट असेल, याचे तुम्हाला काय करायचं आहे, ते कंझ्युम करायचं आहे. तुमची बॉडी स्वतः सिंथेसाइज करू शकत नाही. आता लिनोलिक ऍसिड त्याला काय म्हणायचं, ओमेगा 6, आणि लिनोलिनिक ऍसिड असेल त्याला म्हणायचं ओमेगा 3. ओके, तुम्ही मेडिकल मध्ये तुम्ही घेऊ शकता ओमेगा वगैरे, जे तुम्ही ऐकलं असेल ओमेगा 3 ओमेगा 6, ते काय तुमचे लिपिड्स आहेत किंवा फॅटी ऍसिड आहेत, कारण तुमची बॉडी हे सिंथेसाइज करू शकत नाही. हे तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहू शकतात, तुमचे जे न्यूट्रिएंट्स असतील, तुमचं डाएट असेल, त्यातून तुम्हाला ते रिक्वायरमेंट कम्प्लीट करायला लागते. कशाचे, लिनोलिनिक ऍसिड किंवा लिनोलिनिक ऍसिड, त्यास काय म्हणायचं ओमेगा 3 आणि ओमेगा 6. ठीक आहे, कुणाला काय क्युरीज आहे, काय संबंध नसेल तर अनम्यूट करून विचारायचं आहे. बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिड हे कसं आहे, मोर एनर्जी गेन करणारा एक मॉलिक्युल आहे ऍज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट असेल, अमिनो ऍसिड असेल, प्रोटीन असेल, लिपिड्स असेल, सॉरी एन्झाइम असेल, ओके, किंवा न्यूक्लिक ऍसिड असेल, यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी गेन करणारा मॉलिक्युल कोणता असेल, तर लिपिड्स असणार आहे. ओके, याच्यामध्ये मोर एटीपी तुम्हाला गेन होते ऍज कम्पेअर टू अदर मॉलिक्युल्स. आणि जे तुमची एनर्जी स्टोअर करणार आहे ती कुठे करणार आहे, तुमच्या ऍडिपोस टिश्यू मध्ये. ठीक आहे, कुणाला काय क्युरी असेल तर विचारायचं आहे. कुणाला काय क्युरी असेल तर त्यांनी विचारायचं आहे. क्या सरांना ते व्हिडिओ आपले चालू करायचे आहेत. ओके, आता फक्त आपले दोन टॉपिक फक्त रिमेनिंग आहेत, एक नायट्राइट असिम्युलेशन आहे, दुसरा फोटोसिंथेसिस. हे फक्त दोन टॉपिक आपले झाले की फक्त आपण प्रॅक्टिकलला चालू करायचं आहे. आणि प्रॅक्टिकल जसे जसे आपले कम्प्लीट होतील तसे तुम्हाला मी त्याचे PDF सेंड करत जाईल, ते फक्त तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये ते राईट करायचं आहे. ओके, तुम्हाला जसे पेजेस अवेलेबल असतील, 1 side असतील, 2 side असतील, जसे तुम्हाला पेजेस अवेलेबल होतील त्यापर्यंत तुम्ही ते रायटिंग कम्प्लीट करायचं आहे. ओके, जर जसं आपले एक्सपेरिमेंट कम्प्लीट होतील त्या एक्सपेरिमेंट तुम्हाला ॲज अ हार्ड कॉपी आपल्या ग्रुपवर मी सेंड करेल. जसं हार्ड कॉपी येतील तसं ते रायटिंग कम्प्लीट करायचं आहे. ओके, आणि ज्यावेळेला तुमचं कॉलेज सुरू होईल
त्याला ते हार्ड कॉपी आपल्या डिपार्टमेंटला सबमिट करायचे प्रॅक्टिकल मॅन्युअल म्हणून. ओके, नेक्स्ट लेक्चर असणार आपलं नायट्रेट असिम्युलेशन आणि लास्ट लेक्चर असणार आहे फोटोसिंथेसिस. हे दोन लेक्चर फक्त आपले रिमेनिंग आहेत. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये बायोसिंथेसिस फॅटी ऍसिडमध्ये कुणाला काय क्युरीज असेल, काय समजलं नसेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारायचं आहे. SI-25 Yes sir. Come on, last lecture. Oh yes sir. Okay.